परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. देशामध्ये प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. माणसाची जीवनशैली बदलली आहे. वातावरणातला बदल यामुळं मानवी आरोग्य धोक्यात आलंय. माणसं पैशानं श्रीमंत झाली, मात्र शरीरानं कमकुवत होत आहेत. याकडं लक्ष वेधण्यासाठी आणि या देशाला भावी संकटातून वाचवण्यासाठी क्रांतिकारी देशभक्तांच्या भूमीतून, अर्थात पुण्याच्या शहीद राजगुरू यांच्या राजगुरुनगर ते दिल्लीच्या भूमीतील देशभक्त शहीद भगतसिंग यांच्या जन्मभूमीपर्यंत 2020 किलोमीटरचा प्रवास सायकलनं करून जनजागृती करणार असल्याची प्रतिक्रिया पुण्याचे उद्योजक आणि कोपरगावचे सुपुत्र आनंद वांजपे यांनी व्यक्त केली. आनंद वांजपे हे 14 फेब्रुवारी 2020 रोजी पुणे या ठिकाणावरून दिल्लीसाठी प्रवासाला निघालेत. ते शनिवारी सकाळी कोपरगाव शहरातून जात असताना त्यांच्या या सायकलस्वारीचं जंगी स्वागत झालं. वांजपे यांचं शालेय शिक्षण कोपरगावच्या SG विद्यालयामध्ये झालंय. त्यामुळे या विद्यालयातून जीवनाचं खरं शिक्षण मिळालं याची आठवण म्हणून वांजपे यांनी या विद्यालयाला भेट दिली असता विद्यालयाचे अध्यक्ष कैलास ढोळे, दिलीप अजमेरे, चंद्रकांत ठोळे, मुख्याध्यापक रमेश गवळी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मयूर जुर्वेकर, डॉ अमोल अजमेरे, अजय शहा, परेश आढाव, बालाजी आंबोरे यांनी आनंद वांजपे यांचं स्वागत करून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. सध्या देशामध्ये केवळ प्रदूषणामुळं आजारी पडून 10 लाख नागरिकांचा मृत्यू होतोय. मोटारसायकल, चारचाकी गाड्यांचा वापर वाढलाय. अतिशय जवळच्या अंतरात देखील गाड्यांचा वापर केला गेल्यामुळं इंधनाचा जास्त वापर होऊन प्रदूषण वाढलं जातं. लाखो वृक्षांच्या कत्तली केल्या जात आहेत, त्यामुळं निसर्ग हा प्रदूषणामुळे असंतुलित झालाय, असं मत यावेळी वांजपे यांनी बोलून दाखवलं. जीवनशैलीमध्ये बदल करायला कोणी तयार नसतं. सगळ्यांना सगळ्या लक्झरीज पाहिजे, पण बदल करायला कोणी तयार नाही आहे. त्यामुळं मी स्वतः निर्णय घेतला की मी जेवढं शक्य असेल तेवढं सायकलिंग करायला सुरुवात करेन. आणि मी साधारण आठवड्यातनं 2 दिवस माझ्या ऑफिसला सायकलने जायला लागलो. आणि मला असा अनुभव आला की मी जास्ती इफिशियंटली काम करू शकतो आहे. मला जे काही थोडेफार इश्यूज होते ते पण माझे इश्यूज बंद झाले, चिडचिड कमी झाली. कारण रहदारीमध्ये खूप चिडचिड व्हायची, ट्रॅफिक जॅम आहे, ट्रॅफिक जॅम आहे. आणि आता तर पराकोटीला गेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न सगळीकडचा. तर मग मी स्वतः सायकल वापरायला सुरुवात केली आणि मला असा लक्षात आला की मी कमी वेळेत सगळे अंतर कापतो आहे. आणि सायकल चालवणं हे मुळात अजिबात अवघड नाही आहे. म्हणजे जे काही हा पराक्रम नाही आहे, म्हणजे मी इथं आलो आहे हे खूप सोपं काम आहे. ह्याच्यात पराक्रम काही नाही. जशी लोकं गाडीने येतात तसं मी सायकलने आलो आहे. फक्त वेळ जास्ती लागतो हायवेला. सिटीमध्ये असाल तर अतिशय सहजतेने सगळी लोकं सायकल चालवू शकतात. आणि मग कुठंतरी माझ्यापासून सुरुवात मी केली. आणि त्यानंतरनं साहजिकच माझा स्वभाव एक्सप्रोवर्ट आहे आणि मी लिखाण पण करत असतो. त्या माध्यमातून मग मी या संदर्भात लिहायला लागलो आणि मग लोकांना सांगायला लागलो. 1-2 मित्रांना माझं बोलणं पटलं आणि त्यांनी स्वतः सायकल घेतली आणि सायकल चालवायला सुरुवात केली. आणि त्यांचा अनुभव हा थोडाफार असाच होता की ते म्हणले अरे खरंच खूप सोपं आहे आणि आपण उगाच एवढं आयुष्य अवघड करून घेतो, गर्दीत गाड्या घालतो. तर त्यामुळे त्याही लोकांनी जेवढं करटेल करता येईल वाहन वापर करणं तेवढा वाहन वापर कमी करायला लागले. आणि मग हा प्रवास सुरू झाला. गेल्या 10 वर्षांमध्ये साधारण माझे 200 संबंधित लोक असतील, 200-200 जास्ती की ज्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली माझा एक्सपिरियन्स ऐकून. आणि आता आपल्याकडे अद्ययावत सायकल्स येत आहेत, असं नाही आहे पूर्वीसारखं जड सायकल ढकलत ढकलत चालवायची असा काही तो विषय नाही आहे. माझी सायकल जी आहे ती खूप सॉफिस्टिकेटेड आणि चालवायला सोपी आहे. आपण महाग आहेत सायकल असं एक फार लोकांचं म्हणणं असतं. तर सायकल महाग नक्की आहेत, थोड्याशाच महाग आहेत. पूर्वीच्या सायकलपेक्षा फार काय अगदी आवडव्य महागाई नाही आहे त्याची. घरोघरी 2000 रुपयाचा पेट्रोलचा खर्च आहे आणि लोक 20-25 हजार रुपयाचा मिनिमम मोबाईल विकत घेत आहेत. त्यामुळं ही तक्रार जी आहे की सायकल महाग आहेत आणि सायकल आम्हाला वापरायच्या नाही आहेत कारण सायकल महाग आहेत, परवडत नाही, सरकारने त्यावरती अनुदान द्यावं. सरकार मोबाईलवरती अनुदान देत नाही, त्याच्यावरती अजून GST लावतंय, पण लोक मोबाईल वापरायचा थांबत नाहीत. ती गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे मोबाईल वापर. पण परवडणं हा जो भाग आहे, हा परवडणं हा भाग खूप महत्त्वाचा आहे.
आवड म्हणा किंवा याच्यातनं ज्या काही बेनिफिट्स मिळतात ते एवढे आहेत की त्याच्यातनं माणूस निरोगी होत जातो आणि प्रोत्साहन मला जे काही मिळतंय लोकांकडनं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही आता कुठून कुठे निघालात आणि काय तुमचा हेतू आहे? मी आत्ता निघालो आहे पुण्याहून अमृतसरला आणि माझा हेतू हा आहे की सर्व लोकांपर्यंत हे पोचवायचं की सायकल चालवणं खूप सोपं आहे, आसान भी और फायदेमंद भी, हा माझा संदेश आहे. प्रत्येकानं जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर करावा हे सांगण्यासाठी मी स्वतःपासून माझी सुरुवात केली. मी दररोज सायकल चालवतो. महिन्याला किमान 1000 किलोमीटर प्रवास मी सायकलनं करत असतो. हा नित्यनियम गेली 10 वर्षांपासून माझा सुरू आहे. याचबरोबर यापूर्वी 1650 किलोमीटर पुणे ते दिल्ली असा प्रवास मी सायकलवर केलाय. 220 किलोमीटर एका दिवसामध्ये प्रवास करून शिर्डी ते पुणे अंतर मी कापलंय. या सर्व प्रवासातून नागरिकांना प्रदूषणमुक्त भारत होण्याचा संदेश देण्याचा मानस यावेळी वाजपेयी यांनी व्यक्त केला. वाजपेयी यांचा सायकल प्रवास पुणे ते वाघा बॉर्डर अर्थात कटारी सीमेपर्यंत असणार आहे. 18 दिवस दररोज 150 किलोमीटर सायकल चालून 2 मार्च 2020 रोजी त्याचा समारोप सीमेवर होणार आहे. या प्रवासादरम्यान आनंद वाजपेयी यांच्यासमवेत कुणीच नाही. त्यांनी यापूर्वी पुणे ते गोवा, पुणे ते मुंबई, पुणे ते शिर्डी, पुणे ते दिल्ली असा लांब पल्ल्याचा प्रवास सायकलवरून केलाय. त्यांच्या सायकल प्रेमात त्यांनी पुण्यामध्ये आतापर्यंत अनेकांना ओढून आपल्या विचारांना पुढे नेलंय. सध्याच्या आयुष्यमानामध्ये प्रदूषणाने माणसाच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम केलेला आहे आणि आपण सगळे जागतिक अहवाल बघतो आहे की या प्रदूषणामुळं माणसाचं आयुष्य झपाट्याने कमी होत आहे. भारतातली प्रमुख शहरे सुद्धा यापासून वंचित नाही आणि भारतातल्या प्रमुख शहरातले जे माणसं राहतात त्यांचं या प्रदूषणामुळं आयुष्य झपाट्याने कमी होत आहे. तरी जर आपण सायकलचा अंगीकार आपल्या रुटीन कार्यक्रमात केला, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर सायकलचा वापर वाढवला तर आपण आपलं शारीरिक मानसिक आरोग्य निश्चितच सुधारू शकतो आणि शिवाय या पर्यावरणासाठी खूप काही आपल्या स्वतःकडून हातभार लावू शकतो पर्यावरण निर्मितीसाठी. त्यासाठी सायकलचा वापर हा सर्वांसाठी खूप चांगला संदेश आहे. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.